बारामती लोकसभेच्या मैदानात सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवारांमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे. नणंद भाऊजे आमने-सामने येणार अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र सुनित्रा पवारांनी बारामती मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केल्यामुळे सुप्रिया सुळेंना सुनित्रा पवार आव्हान देऊ शकतात. पाहूया. आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली बारामतीचा सर्वांगीण विकास होत आहे. विकासाचं रोल मॉडेल म्हणून आपल्या बारामतीचं देशभर ओळखले जाताना तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. अजितदादांकडनं अजून सुद्धा उमेदवार दिला गेला नाही. जेव्हा तो उमेदवार दिलाच गेला जाईल तेव्हा त्यानंतरच खऱ्या अर्थाने चुरस सुरू होईल. बारामती लोकसभेच्या मैदानात नणंद भाऊजे आमने सामने येण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली. बारामतीत सुप्रिया सुळेंकडनं गावभेटी सुरू आहे. तर सुनित्रा पवारांकडनं बारामतीत विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळेला सुनित्रा पवारांनी बारामतीमधील विकास कामांचा पाढा देखील वाचला. आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली बारामतीचा सर्वांगीण विकास होत आहे. विकासाचं रोल मॉडेल म्हणून आपल्या बारामतीचं देशभर ओळखले जाताना तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्या राज्यातली आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आवश्यक असणारा निधी आपल्या सर्वांचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांच्या माध्यमातून दिली जात आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ते झपाटून काम करताना तुम्ही सगळेजण पाहत आहात. मला असं वाटतं की त्यांच्याकडे जर लोकशाही पद्धतीने लढायचं असेल तर जरूर माझ्यासारखा एक तगडा उमेदवार त्यांनी जरूर आणावा आणि मी स्वतः चर्चेसाठी तयार आहे. ते म्हणतील ती जागा, ती म्हणतील ती वेळ, तिथे मी चर्चा करायला त्यांच्या उमेदवारावर कधीही तयार आहे. बारामतीच्या लढाईत शरद पवार गटाकडनं सुप्रिया सुळे तर अजित पवार गटाकडून सुनित्रा पवार निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू. मात्र अजित पवारांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर खरी लढाई सुरू होणार असा इशारा रोहित पवारांनी दिला. अजितदादांकडनं अजून सुद्धा उमेदवार दिला गेला नाही. जेव्हा तो उमेदवार दिलाच गेला जाईल तेव्हा त्यानंतरच खऱ्या अर्थाने चुरस सुरू होईल. पण ती चुरस दोन पक्षामध्ये होणार नाही. सामान्य लोक विरुद्ध बलाढ्य पैशाची शक्ती आणि अहंकार याच्या विरोधात कुठेतरी चुरस सुरू होईल असं मला वाटतं. पैशाचा आणि ताकदीचा अहंकार आल्यानंतर लोक काही बोलू शकतात हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. त्यामुळे ते काही काय लेवलला जातील हे सांगता येणार नाही. शेवटी लोकच ठरवणार आहेत पुढचा खासदार तिथं कोण असणार आहे. आम्हाला विश्वास आहे सुप्रियाताई तिथं पुढचे खासदार असतील. बारामती लोकसभेमध्ये अजित पवारजी जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला 60% वर मतं मिळतील आणि बारामतीमध्ये सर्वात मोठा विजय महाराष्ट्रात होईल. मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो. 2019 लोकसभेत सुप्रिया सुळेंनी भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव केला होता. 2019 लोकसभेत सुप्रिया सुळेंना 6,86,714 मतं मिळाली होती तर भाजपच्या कांचन कुल यांच्या पारड्यात 5,28,711 मतं पडली होती. दरम्यान भाजपच्या कांचन कुल 1,55,000 अधिकच्या मतांनी पराभूत झाला होता. 2019 बारामती लोकसभेत तालुका निहाय आघाडी पिछाडीचं गणित पाहूया. भोरमध्ये सुळेंना 19,000 लीड होतं, पुरंदरमध्ये 9,600, इंदापुरात 70,000 आणि बारामतीत 1,27,000. तर भाजपच्या कांचन कुल यांना दौंडमध्ये 7,053 मतांचं आणि खडकवासल्यात 65,000 लीड होतं. बारामती लोकसभेसाठी अजित पवार आणि शरद पवार गटानं कंबर कसली. एकीकडे सुप्रिया सुळेंकडून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू आहे तर दुसरीकडे अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार देखील ऍक्टिव्ह झाल्या. त्यामुळे बारामतीच्या मैदानात सुप्रिया सुळेंना सुनित्रा पवार टक्कर देतील अशी शक्यता वर्तवली जाते. दरम्यान याचे संकेत देखील वेळोवेळी देण्यात आले. तुम्ही उद्याच्याला आम्ही उभा करू त्या खासदाराला विजयी केलं पाहिजे तर मी पुढं विधानसभेला उभा राहील. मी खरंच तुम्हाला सांगतो मी नाहीतर खुशाल मी जर मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडलाय, मला माझे धंदे पडलेत, मी कशाला हे करतोय. थांबा थांबा थांबा
ते पे मत इलेक्ट्रिक मशीन मध्ये दिसू दे वादा। एकंदरीत पाहायला गेलं की सुमित्राताई असेल की पार्थ असेल म्हणजे त्या ठिकाणी लोक निवडणुका लढवणार अशी चर्चा आहे। नाही, एक तर त्या संदर्भामध्ये सुनेत्राबाईंनी उमेदवारी करावी असा आग्रह मतदारसंघातल्या सर्वच कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी आहे। बघूया, ज्यावेळेला अंतिम निर्णय त्या संदर्भातला होईल त्यावेळेला आम्ही ती उमेदवारच्या वतीमध्ये योग्य ती घोषणा त्या ठिकाणी करू। नाती ही नेहमी माझ्यासाठी राहतीलच, पण त्याबरोबर माझं एक प्रोफेशनल आयुष्य आहे, माझी एक आयडियॉलॉजी आहे, एक वैचारिक बैठक आहे ज्याच्यात मी लहानाची मोठी झाले, त्याच्यामुळे माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही, माझी वैचारिक लढाई आहे। माझी लढाई कुठल्याही वैयक्तिक माणसाची नाही, माझी लढाई भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे। बारामती लोकसभेत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे मैदानात आहे, तर दुसरीकडे अजित पवार गटाकडनं देखील मोर्चे बांधणी सुरू आहे। दरम्यान लोकसभेत सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार आव्हान देतात की इतर कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।